प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महापुरुष म्हणजे भारतातल्या कोणत्याही निवडणुकांची महत्वाची नस. त्यात महाराष्ट्रात दोन नावं प्रामुख्याने समोर येतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या नावावर मतदान मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. पक्षांच्या सभांमध्ये, मेळाव्यांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्या सभेला पूर्णत्व येत नाही. एकंदरीत काय, बाबासाहेबांशिवाय भारतातली कुठलीच निवडणूक शक्य नाही. पण दस्तुरखुद्द बाबासाहेबांना निवडणुकीत कधीच पाहिजे तसं यश मिळवता आलं नाही. त्याचं एक कारण जे प्रामुख्याने बोललं जातं की बाबासाहेब हाणाचे समाजसेवक होते. त्यांना हे छुपं आणि गलिच्छ राजकारण कधीच जमलं नाही. नमस्कार, मी सुमित तौर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी. ज्यांनी संविधान निर्माण केलं, या देशाला घटनेच्या सान्निध्यात एका समान पातळीवर आणलं, ज्यांनी सर्वसामान्यांना मतदान करण्याचा हक्क दिला, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या राजकारण्यांनी कधीच सत्तेचा थांग बत्ता लागू दिला नाही. लक्षात घ्या, ज्यांनी देशाची घटना लिहिली त्या माणसासोबत जर हे नेते राजकीय खेळी करू शकतात तर तुम्ही आम्ही कोण. भारतीय राज्य घटना लागू झाल्यानंतर 1952 स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक होती. पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार होते पंडित जवाहरलाल नेहरू. भारतात मतदारसंख्या होती 17,60,00,000. मतदान झालं 61%. 479 364 जागा जिंकत काँग्रेस एक हाती सत्तेत बसली. पण भारतभर चर्चा काँग्रेसच्या जिंकण्याची नव्हती तर बाबासाहेबांच्या हरण्याची होती. शेड्यूल कास्ट फेडरेशन शेकापच्या उमेदवारीत बाबासाहेबांनी ही निवडणूक लढवली होती. त्यांचं निवडणूक चिन्ह होतं माणूस. बाबासाहेबांच्या विरोधात उभे होते काँग्रेसचे नारायण सदोबा काजरोळकर. काजरोळकर आणि बाबासाहेबांची मैत्री आपल्याला माहीतच आहे. काजरोळकरांनी बाबासाहेबांचे सहाय्यक म्हणून काम केलं होतं. बाबासाहेबांसोबत असल्यानं जनतेमध्ये त्यांच्याबद्दल देखील प्रचंड आदर होताच. काँग्रेसनं हा मुद्दा हेरला आणि बाबासाहेबांविरुद्ध काजरोळकरांना उमेदवारी देऊ केली. बघायला गेलं तर बाबासाहेबांपुढे काजरोळकरांचं फार काही अस्तित्व नव्हतं, पण नेहरूंच्या लाटेत 1,34,137 मतं मिळवत ते निवडून आले. या निवडणुकीत बाबासाहेबांना 1,23,576 मतं मिळाली. काजरोळकरांची 6,576 तर बाबासाहेबांची 62,021 मतं बाद झाली. आता बाबासाहेबांची एवढी मतं बाद का होतात हे भारतीय लोकशाहीला कधीही न सुटलेलं कुडं आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवार केशव बाळकृष्ण जोशी, जे हिंदू महासभेचं पण काम बघायचे, ज्यांनी निवडणुकीच्या 3 दिवस अगोदर माघार घेत आपल्या मतदारांना बाबासाहेबांना मतदान करा असं आव्हान केलं होतं. तरीसुद्धा हे आव्हानाचं रिफ्लेक्शन मतपेटीत का दिसलं नाही हे सुद्धा गूढ आहे. अभ्यासक लोकांनी चर्चेअंती काढलेला निष्कर्ष सांगतो की समाजवादी किंवा काँग्रेस बाबासाहेबांना कोणीच मतदान केलं नाही, पाहिजे तसा पाठिंबा दिला नाही. सर्वसाधारण मतदारसंघात अशोक मेहतांना मिळालेल्या मतांचा आकडा जरी बाबासाहेबांनी गाठला असला तरी त्यांचा विजय पक्का होता. पण कुठे आणि काय चूक झाली कोणालाच कळलं नाही. खरंच चूक झाली की घडवून आणली. आज बाबासाहेबांबद्दल जी आस्था आहे हीच आस्था तेव्हा देखील होती. तरीसुद्धा बाबासाहेबांचा पराभव का झाला. काही ठिकाणी चर्चा असते की समाजवादी पक्षानं आपलं दुसरं मत गोठवण्याऐवजी बाबासाहेबांना दिलं असतं तरी बाबासाहेब खासदार झाले असते. पण मत गोठवणं हे असंवैधानिक आहे आणि बाबासाहेबांचा त्याला विरोध होता. असू या सगळ्या जर तरच्या गोष्टी. खरी गोष्ट हीच की बाबासाहेबांसारखा दृष्ट्या नेता संसदेत आला म्हणजे अनेकांचं महत्त्व कमी झालं असतं. अगदीच बाबासाहेबांना पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये जगजीवन राम यांच्यासारखा नेता समोर करणं सुद्धा त्यातलाच एक राजकीय डाव. पण सरतेशेवटी बाबासाहेब पहिलीच निवडणूक हरले आणि किंवा जाणीवपूर्वक त्यांना हरवण्यात आलं. बाबासाहेबांनी जेव्हा भंडारा मतदारसंघातून लोकसभेचा अर्ज दाखल केला तेव्हासुद्धा बाबासाहेबांना पाडण्यासाठी अनेक डावबेस खेळले गेले. यादीतून मतदारांची नावं गायब होणं, ऐनवेळी मतदाराला अपात्र ठरवणं, मुळात आपला मुद्दा काय, ज्यांनी देशाची घटना लिहिली त्याच महामानवाला इथल्या राजकारण्यांनी देशातल्या कुठल्याच घटनेचा पत्ता लागू दिला नाही. बाबासाहेब समाजवादी होते, समाजासाठी झटणारे होते, कुठल्याही थराला जाऊन राजकारण करणं त्यांना कधीच मान्य नव्हतं. राजकारणात त्यांच्यासमोर असे अनेक प्रसंग आले जिथे त्यांना राजकीय फायदा झाला असता, पण हा आपणच लिहिलेल्या संविधानाचा अपमान आहे असं म्हणत त्यांनी कित्येक संधी नाकारल्या. आज देशाला बाबासाहेबांसारख्या धर्मनिरपेक्ष आणि निस्वार्थी राजकारण्याची गरज आहे. आपण फक्त या नेत्यांची कान उघडणी करू शकतो. कान उघडणी करण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनीच आपल्याला दिला आहे. मागोसा घेत राहू आणि बघत राहू महाराष्ट्र भूमी. धन्यवाद.